ही बातमी सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. बातमी आहे विजेसंदर्भातली. ऐन सणासुदीचे दिवस आहेत आणि राज्यावर वीज संकट निर्माण होण्याची भीती झाली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातले संच क्रमांक 3 आणि 5 ठप्प झालेले आहेत. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मिती बंद झाली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातून सध्या केवळ 1200 मेगावॅट वीज निर्मिती होतीये. दरम्यान केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी मात्र देशामध्ये कोळशाचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये होतोय, कुठलेही संकट नाहीये असं म्हटलेलं आहे. मात्र तरी देखील नागरिकांनी वीज व्यवस्थित काळजीपूर्वक वापरावी आणि काटकसरीनं वापरावी असं आवाहन करण्यात येते. 1200 मेगावॅट वीज निर्मिती वीज केंद्रातून होतीये. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातला संच क्रमांक 3 आणि 5 सध्या ठप्प आहेत. प्रतिदिन हमारे पास स्टॉक आता है, जैसे खपत होता है वैसे स्टॉक आता है. कल जितना हमारा खपत हुआ करीब 1.8 मिलियन टन उतना हमको स्टॉक आया अपने कैप्टिव कोल माइन से, सिंगरेली से और कोल इंडिया से कुल मिलाकर के, बल्कि उससे थोड़ा ज्यादा आया. तो अब हमको लगता है कि अब हमारा पुनः जो पहले 17 दिन से 4 दिन का स्टॉक आ गया था अब पुनः हमारा बिल्डअप होने लगेगा, तो इसकी भी चिंता करने की जरूरत नहीं. मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासामध्ये व्यावसायिक आणि रहिवासी यांचं पुनर्वसन हे एकाच इमारतीमध्ये करावं अशी मागणी नायगावमधल्या रहिवाशांनी केली आहे आणि या मागणीसाठी नायगाव बीडीडी चाळीतल्या नागरिकांनी पोस्टरबाजी केली. सरकारनं या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा त्यांनी दिला आहे. लवकरच पुणे शहरातल्या गुंठेवारीबाबत निर्णय घेणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये सांगितलं आणि यासाठी आयुक्तांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ असं शिंदे म्हणाले. तर गुंठेवारीची अडचण नक्की दूर केली जाईल अशी हमी त्यांनी दिली आहे. पुणे शहरातल्या काही उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसला. पुणे शहरामध्ये पावसाचे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. मागचे 4 ते 5 दिवसांपासून पुण्यामध्ये संध्याकाळनंतर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते. विशेषतः कात्रज, आंबेगाव, जांभुळवाडी, नरे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. बारामतीसह परिसरामध्ये पावसानं सलग 5व्या दिवशी दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर अधिक काळ हा पाऊस पडत होता आणि या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग आनंदित झाला. या पावसानं रब्बीच्या पेरण्यांची लगबग सुरू होताना दिसते. परतीच्या पावसानं लोणावळा आणि कार्ला परिसराला अक्षरशः झोडपून काढलं, त्यामुळे जुन्या पुणे मुंबई रोडवरच्या वाहतूक मंदावली होती. आधीच कार्ला एकविरा गडावर जाण्यासाठी लोणावळा परिसरामध्ये वाहनांची संख्या वाढली होती, त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे